पुण्यातही दूध दरवाढीच्या आंदोलनानं पेट घेतलाय. पुण्यात वाकड इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर उलटवला, त्यामुळे शेकडो लिटर दुधाची नासाडी झाली. दूध दरवाढीसाठी ठिकठिकाणी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. पुण्यातही दूध दरवाढीच्या आंदोलनानं पेट घेतलेला आहे. इथे वाकडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर उलटवला आणि यामुळे शेकडो लिटर दुधाची नासाडी झालेली आहे. या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत. पुण्यातल्या वाकडमध्ये जी परिस्थिती आहे त्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून जाणून घेत. अरुण, नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे? दूध दरवाढीच्या आंदोलनानं नेमकं कुठलं रूप पुण्यामध्ये घेतलेलं आहे? सुवर्णा, पुण्यातून मोठ्या प्रमाणावरती दुधाची वाहतूक होत असते, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातनं असू द्यात किंवा पुणे जिल्ह्यातनं असू द्यात, दुधाचे टँकर पुण्यामध्ये येतात. इतकंच नाही तर इथून पुढे म्हणजे मुंबईच्या दिशेनं किंवा आणखीन वेगवेगळ्या दिशेनं हे टँकर्स जात असतात. खास करून रात्रीतून ही सगळी वाहतूक होत असते आणि पहाटेपर्यंत हे टँकर जे आहेत ते त्या त्या ठिकाणी पोहोचत असतात. हे टँकर्स दुधाचे जात असताना त्यांच्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे. वाकडमध्ये एक टँकर उलटवून टाकल्याचं आपण पाहिलंय. याशिवाय हडपसरमध्ये देखील, हडपसरच्या पुलावर देखील एक टँकर फोडलेला आहे. एकूण जिल्हा आणि परिसरातली आत्ताची जी माहिती आहे की 5 दुधाचे टँकर जे आहेत ते त्यांचं नुकसान करण्यात आलेलं, ते फोडण्यात आलेले आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजे तीव्र स्वरूपात आंदोलन किंवा अशा हिंसक स्वरूपात आंदोलन म्हणता येईल असं या आंदोलनाला आता स्वरूप आलेलं आहे. दूध दरवाढीच्या मागणीसाठी हा हे सगळं आंदोलन आहे. राजू शेट्टींनी याचा इशारा आधीच दिला होता. अरुण, आपल्यासोबत कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी प्रताप नाईक सुद्धा आहेत. तिथली परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात. प्रताप, कोल्हापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? मी आता उभा आहे गोकुळच्या जे संकलन केंद्र आहे गोकुळ शिरगावमधलं. आपण पाठीमागं ह्या गाड्या बघू शकतो की ह्या गाड्या उभ्या आहेत पण इथून कुठेही रवाना झालेल्या नाही आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. या गाड्या कधी मुंबईच्या दिशेने रवाना होतात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, कारण गोकुळकडं जे दूध आलेलं होतं ते त्यांना ते मुंबईला आणि पुण्याला पाठवायचं आहे. पण ज्या पद्धतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ज्या गाड्या जातात दूध भरून त्याच्यावर हल्ला चढवतात किंवा त्याचे दूध काढून ते फेकून देतात रस्त्यावर, त्या सगळ्याचा विचार करून गोकुळनं आपल्या गाड्या थांबून ठेवलेल्या आहेत. थोड्या वेळानं कदाचित त्या गाड्या रवाना होऊ शकतात पण अजूनपर्यंत कुठलीही भूमिका त्यांची स्पष्ट झालेली नाही. पण एकूणच आपण पाहतो की सांगली असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या गाड्या चाललेल्या आहेत त्याचा नासधूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहेत. गाईच्या दुधाला 5 रुपये तात्काळ द्यावं, जाहीर करावं अनुदान, अन्यथा आम्ही एक इथे मुंबईला जाऊ देणार नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आज मुंबईमध्ये फारसा त्याचा परिणाम जाणवत नसला तरी आज जर दूध गेलं नाही तर उद्यापासून मुंबईला दुधासाठी झटावं लागेल, अशा प्रकारची एकूण परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आहे. एकी थेंब काही केलं जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आहे. वारणा दूध संघानं आपले टँकरमधून दूध मुंबईला नेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला इस्लामपूरजवळ टँकर फोडलेला आहे. त्या पद्धतीनंच आंदोलन सुरू आहे. अतिशय गनिमीकाव्याच्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहेत पण त्या नोटिसांना हे कार्यकर्ते भीक घालताना दिसत नाहीत. सुवर्णा, पुण्याहून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत आणि कोल्हापूरहून प्रताप नाईक आहेत. तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.